प्रश्नाचं मला नाही वाटत की अन्न आहे केवळ भूकमारी आहे किंवा अन्न मिळत नाही हे मेन कारण नाही आहे. जर का तुम्ही तसा व्यवस्थित अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की अन्न मिळतंय बऱ्यापैकी पोहोचतंय, पण त्याच्यातून किती सात्विक गोष्ट मातेपर्यंत आणि बाळापर्यंत पोहोचते हा मेन प्रश्न आहे. आणि त्याचमुळे आज जे कुपोषणाचं प्रमाण आहे ते कमी न होता जे आहे तिथेच राहिलंय. अनेक सुविधा पुरवून किंवा अनेक आपण त्याच्यामध्ये ज्या सपोर्टिव्ह सरकारतर्फे मिळणं गरजेचं आहे त्या देऊन सुद्धा हा प्रश्न मार्गी लागत नाही, निर्मूलन होत नाही आहे. आपण इरॅडिकेशन इरॅडिकेशन म्हणतोय पण हे होऊ शकत नाही. याचं मूळ कारण इट्स नॉट अ स्टार्वेशन, भूकमारी नाही आहे. त्याचं मेन कारण आहे की सकस पूरक आणि चौरस आहार त्या मातेपर्यंत, त्या भगिनीपर्यंत, त्या मुलीपर्यंत, त्या बाळापर्यंत पोहोचतोय का हा मेन प्रश्न आहे. अन्न पुरवणं हा घटक नाही आहे तर त्या अन्नामध्ये अनेक घटक जे बालकांसाठी मातेसाठी उपयुक्त आहेत आवश्यक आहेत ते पुरवणं गरजेचं आहे. रॉबर्ट डार्विन हे जे सायंटिस्ट आहेत त्यांनी शोधून काढलं की जेव्हा मानव निर्मिती झाली त्याच्या अगोदर मानवासाठी उपयुक्त अन्न त्यांनी उपलब्ध करून दिले आणि ते म्हणजे शेवाळ, ॲल्गे ज्याला आपण आज स्पिरुलिना म्हणतो. पण ते का दिलं तर त्याच्यामध्ये पूर्ण चौरस सकस आहार आहे. फोड घेऊ शकतो तर जी जन्मला आलेली व्यक्ती असेल आणि माता त्याला पाजू शकत नाही त्या काळापासून म्हणजे त्याचे आतले अवयव अगदी नाजूक असतात, त्याचे बॉल्स असतील काही असेल तिचे अवयव अतिशय नाजूक असतात, त्या परिस्थितीत सुद्धा आपण ती स्त्रीला त्या बाळाला देऊ शकतो. जी स्त्री माता होऊ इच्छित आहे तिला आपण देऊ शकतो. जी वयात येणारी मुलगी आहे, वयात येणारा मुलगा आहे त्यांना आपण स्त्रीला देऊ शकतो. जी गरोदरपणासाठी इच्छित आहे, माता होण्यासाठी इच्छित आहे तिच्यासाठी स्त्रीला उपयुक्त आहे. जे पिता होण्यासाठी उपयुक्त आहे, आपण नेहमी सकस आहार मातेसाठी बघतो पण तसं नाही आहे. शेत जर का असेल तर त्याची मशागत आपण करतो, बियाणं घालतो, मग हे दोन्ही गोष्ट आहे. स्त्रीसाठी सुद्धा स्त्रीला उपयुक्त आहे आणि पुरुषासाठी सुद्धा स्त्रीला उपयुक्त आहे. आपलं शेत तेव्हाच टिकेल जेव्हा जमीन आणि बियाणं हे दोन्ही चांगलं असेल. त्यामुळे माता होणाऱ्या, माता होऊ इच्छित असणाऱ्या स्त्रिया आणि पिता होऊ इच्छित असणारे पुरुष या दोघांनाही आपण स्त्रीला देऊ शकतो. ज्या माता आज गरोदर आहे आणि त्यांना बाळाची व्यवस्थित वाढ होणं गरजेचं आहे, तसंच केवळ बाळाची वाढ नाही तर ते बाळाची वाढ होत असताना तिच्या शरीरातून सुद्धा बाळाकडे काही जात असतं. तिचं शरीर सुद्धा शरीरातून हाडातून कॅल्शियम फॉस्फरस ते बाळ घेत असतं. तो नवजात बालक डेव्हलप होत असतं, आतमध्ये तयार होत असतो. त्यावेळेला आपलं बाळ माझा बाबू करत आतून ते बाबू सगळं घेतो आणि त्या बाबूचं कार्यक्रम काय केलेलं आहे ते 35-40 जेव्हा स्त्री जाते तेव्हा कळतं की माझं बाळ बरंच घेऊन गेलेलं आहे. पण त्यावेळेला जर का तिला पूरक आहार दिला गेला तर तो बाळापर्यंत पोहोचेल आणि स्त्रीपर्यंत पोहोचेल. आज खरी गरज आहे की आपल्याला सूक्ष्म जीवनसत्वाची. असे किती जण आहेत की जे सांगू शकतात मी सूक्ष्म जीवनसत्व खातो. महाराष्ट्र टाइम्समध्ये हा लेख आलेला, अगदी अग्रलेख आलेला की आपण सपोर्टिव्ह म्हणून बिकसिल्स घेतो, कॅल्शियम घेतो, आयन्स घेतो, पण तुम्हाला मायक्रो न्यूट्रियंट्स मिळणारी एखादी गोळी मला सांगा की ह्याच्यामध्ये सूक्ष्म जीवनसत्व मिळते. अशी गोळी नाही. हे सूक्ष्म जीवनसत्व फक्त निसर्गात मिळतं आणि ते निसर्गात आपल्याला स्त्रीला मार्फत देतं. हे सूक्ष्म जीवनसत्व काय करतं, काय करतं तर आपल्याला तरुण ठेवतं पहिली गोष्ट, आपलं सौंदर्य बरकरार ठेवतं आणि आपल्याला आरोग्यदायी ठेवतं. जेवढे कुपोषित आहेत त्याच्यातले 50% हे कुपोषण एशिया खंडात आहे, आशियामध्ये आहे. ह्याचं कारण काय आणि त्यातले 30% हे भारतामध्ये आहे, जिचं शेम बस एक कलंक आहे की आपल्याकडे एवढी शेतीवाडी होते पण जे आवश्यक जीवनसत्व, जे आवश्यक घटक पाहिजे ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. ॲनिमिया म्हणजे रक्ताशय, आपल्याकडे रक्त कमी असलेल्या महिला मुली आहेत. मग जिच्यामध्ये कमी आहे ती बालकाला सुद्धा कमी प्रमाणात, तिच्यामध्ये 50% डेफिशियन्सी असेल तर तिच्या बालकामध्ये 70% डेफिशियन्सी. मग हे जे सर्कल आहे पुढे हे सर्कल चालूच राहणार, कमतरता ही पुढे पुढे वाढतच राहणार. पण प्रिव्हेन्शनसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ह्याचा जास्ती प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न करतोय. आरोग्यदायी राहणं, आरोग्य बाजूच्यापर्यंत पोहोचणं,
त्याचा लाभ दुसऱ्याला द्या. स्वतःचं पहिल्यांदा कुपोषण काढून घ्या, दुसऱ्याचं कुपोषण काढण्याचा प्रयत्न करा. आणि ह्याच्यामुळे जे बालकांमध्ये होणारे फरक आहे, जे मातांमध्ये होणारे फरक आहे, ते आपल्याला नवीन नागरिक, एक येणारा पुढचा नागरिक, एक सबल महिला, एक सबल माता, तो जिल्हा नाही, तो तालुका नाही, तर पूर्ण राष्ट्र जिच्या हाती दोरी ती जग तारी असं काही म्हण आहे, तर त्यालाच अनुषंगाने मी म्हणेन की त्या मातांपर्यंत, त्या बालकांपर्यंत आपल्याला हे स्कूलला पोहोचवायचे आहे, हे अन्न पोहोचवायचं आहे.